वाशी स्थित एपीएमसी में अतिरिक्त सब्जी मंडी इलाके में 285 दुकान बंद स्थिति में है। ये जगह महत्वपूर्ण होने के बाद भी यह दुर्लक्ष हो रहा था, जिस कारण ग्राहकों का भी इस मंडी को काफी कम प्रतिसाद, व्यापारियों की काफी चिंता बढ़ा रहा था। हालांकि इस मंडी को गोडाउन का स्वरूप प्राप्त होता देख उसके सही इस्तेमाल के लिए विधायक मंदा म्हात्रे ने यहां खास ध्यान देकर मंत्री स्तर तक आवाज उठाई, जहां अब कृषि माल बिक्री हेतु परमिशन के लिए सहकार मंत्री चंद्रकांत पाटिल से भी चर्चा कर उन्हें निवेदन सौंपा गया। इस संदर्भ की पूरी जानकारी विधायक मंदा म्हात्रे ने दी और अपनी भूमिका स्पष्ट की। जो दोन तीन महिन्यापूर्वी आलं आणि मला त्यांनी आपली व्यथा आहे ती सांगितली की आमचे 285 गाळे बंद असल्यामुळे आमच्या रोजीरोटीचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर त्या गाळ्यांमध्ये आम्ही घेतलेले गाळे आहेत, आम्हाला मिळालेले गाळे आहेत, कायद्यानुसार मिळालेले गाळे आहेत। त्या गाळ्यामध्ये कृषीचं जर आम्हाला विकायला माल विकायला जर परवानगी दिली सरकारने, या मार्केटमध्ये ज्या वस्तू आहेत त्या वगळून इतर वस्तू जर दिल्या आम्हाला, म्हणजे बी बियाणं असेल, कीटकनाशक असेल, दूध दही असेल किंवा आणखीन इतर काही पदार्थ, सुकामेवा असेल, वेगवेगळे पदार्थ असतील, म्हणजे जे या मार्केटमध्ये नाहीत ते सोडून जर आम्हाला मिळाले तर आमचे जे व्यापारी आहेत त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचा हा धंदा करतील आणि आम्हाला दिलासा मिळेल। मग मी आदरणीय आमचे चंद्रकांतदादा पाटील जे मंत्री आहेत, सहकार मंत्री, यांच्याकडे मीटिंग घेतलं आहे आम्ही दोन तीन, आणि सर्व अधिकारी वगैरे होते त्याच्यानंतर सगळे CEO जैन मेन सगळे, मग आम्ही तो बसून एक मीटिंग घेऊन निर्णय घेतला की आपल्याला कशा पद्धतीने या सर्व भाजीवाल्यांना मदत करता येईल म्हणून। तो वही इस विषय में उचित निर्णय होने का समाधान भी विधायक मंदा म्हात्रे ने जताया है। हा त्यांचा जो प्रश्न होता तो गेल्या अनेक वर्षापासून होता पण कोणीच तिथे लक्ष दिलं नव्हतं। मागील सरकारने खरं म्हणजे ते उद्घाटन केल्यानंतर त्यांचं ते करून द्यायला पाहिजे होतं। व्यापारी वर्गने भी राहत भरी प्रतिक्रिया दी है। वीडियो जर्नलिस्ट सूरज भगत के साथ स्वप्नाली देसाई की रिपोर्ट।